मनमोहक, मुक्त स्वच्छंद, खळाळता आनंददायी असा हा निसर्ग। या निसर्ग भूमीतली प्रत्येक गोष्ट ही मुक्त स्वातंत्र्याचं वरदान घेऊनच जन्माला आलेली अशा या भूमीतला आदिम रहिवासी धुळिया। ही जमात महाराष्ट्राच्या धुळिया म्हणजेच धुळे येथून स्थलांतरित होऊन ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये स्थिरावली। नंतर त्याचा अपभ्रंश होऊन त्याचं धुळिया असं नाव रूढ झालं। महाराष्ट्रात ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये तसंच गुजरात राज्याच्या सुरत आणि वलसाड जिल्ह्यांमध्ये धुळिया आदिवासींची वसती आढळते। ठाणे जिल्ह्यामध्ये डहाणू, पालघर, वाणगाव, बोईसर, उमरोळी, आगवण, भुयाळपाडा, दांडीपाडा, राणी शिरगाव, खैरापाडा या गावांमधून तसंच लहान सहान पाड्यांमधून धुळिया आदिवासी राहतात। नवीन घराची बांधणी ते स्वतःच करतात। घर 9 खांबावर आधारित असून ते खांब 3 रांगांमध्ये असतात। मध्यभागी असलेल्या उंच खांबाला मुरुदबेळ म्हणजेच मुहूर्त खांब म्हणतात। मुरुदबेळ हा पूर्वेकडे तोंड करून रोवतात। घर बांधणीच्या आडव्या खांबाला भाल म्हणतात। दुष्ट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून पूजाही केली जाते। धुळियांची घरं चौकोनी किंवा आयताकृती असतात। घरं जमिनीपासून उंचावर बांधतात। घरांची छपरं उतरती असून ती कौलांनी अथवा गवतानं शाकारलेली असतात। घरांची दारं पूर्व पश्चिम दिशेला असतात। स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हे तर धुळिया घरांचं वैशिष्ट्यच। त्यांच्या घराच्या भिंती कारवी, वडी तसेच बांबूच्या कुडाच्या असतात। ते त्या भिंती शेणामातीनं सारवतात। बांबूपासून तयार केलेल्या कणग्यामध्ये म्हणजेच पालामध्ये धान्य साठवलं जातं। घरामध्ये उखळो म्हणजेच उखळामध्ये मुहाळ म्हणजेच मुसळाच्या सहाय्यानं धान्य काढलं जातं। तसंच दगडाच्या घटो म्हणजेच जात्यामध्ये तांदूळ, ज्वारी अशी धान्य दळणं हा तर नित्यक्रमच। स्वयंपाकघर अगदी साधं असतं। चुल्होवर स्वयंपाक तयार होतो। जेवणामध्ये भात, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी, डाळ, भाजी, मासे असा जेवणाचा फरमास बेत असतो। हिंगाळो, बोमला, बोई, कोलंबी हे मासे विशेष आवडीचे ह। धुळिया तसे मांसाहारीच आणि यांच्या जेवणामध्ये तिखटाचं प्रमाण जरा जास्तच आहे। कुटुंबातले सगळे जण कशी एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेत आहेत। सर्वसाधारणपणे धुळिया जमातींमध्ये बावीसिया, पांचबडिया, वंजारिया, चोवडिया, ब्राह्मण गरासिया, काळा देसाई, नवेरिया देसाई, आयता नाईक, मोठा नाईक अशी कुळांची विविधता दिसून येते। एकत्र आणि विभक्त अशा दोनही कुटुंब पद्धती धुळियांमध्ये अस्तित्वात आहेत। कुटुंबातील सण समारंभ एकत्र साजरे केले जातात, त्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम बंधुभाव वाढीला लागतो। अंगाने शिडशिडीत धुळिया पुरुष मध्यम बांध्याचे असून त्यांचा वर्ण सावळा तसंच गव्हाळ असतो। डोळे काळ्या रंगाचे असतात। पुरुषांचा फाळिया म्हणजेच धोतर आणि दंगडा म्हणजेच सदरा असा पेहराव असतो। स्त्रिया मध्यम बांध्याच्या असून त्यांचा रंग सावळा तसंच गव्हाळ असतो। महिला काष्टा पद्धतीने साडी नेसतात। दागिन्यांनी स्वतःचं सौंदर्य खुलवणं ही तर स्त्री सुलभ भावना, मग तो दागिना चांदीचा असो की फुलांचा। दागिना हा स्त्रीला सुखविणारा, खुलविणारा आणि रोमांचित करणारा अनुभव। त्याला धुळिया स्त्री अपवाद कशी असणार? ती पायात हाकळे म्हणजेच पैंजण घालते, तर दंडामध्ये पोची आणि लहरिया। गळ्यातला दागिना सौंदर्य खुलवतो की त्या तरुणीच्या सौंदर्यामुळे दागिना खुलतो? तसंच गळ्यातील चिमले हा पूर्वीच्या राणीछाप चांदीच्या बंद्या रुपयांचा हार आजही लक्ष आकर्षून घेतो। तरुण स्त्रिया आणि मुली पायात घोट्यावर जाड कडी म्हणजे डोल्ला घालतात। आता धुळियांच्या तरुण पिढीनं आधुनिक जगाप्रमाणे नवीन पद्धतीनं
शर्ट पॅन्ट सुद्धा वापरायला सुरू केलेली आहे. मुख्य प्रवाहामध्ये राहून सुद्धा धोडियांनी आपल्या संस्कृतीचं अस्तित्व स्वतंत्रपणे टिकवलेलं आहे. धोडिया ही त्यांची स्वतःची बोलीभाषा, पण ती लिखित स्वरूपात कुठेही उपलब्ध नाही. त्यांच्या धोडिया भाषेवर गुजराती भाषेचा प्रभाव आढळून येतो. मैं लक्ष्मण नरसी पंचाल पाटबड़िया धोड़िया जातियो एक रिटायर शिक्षक है, निवृत्त शिक्षक. अने माँ ये समाज प्रति बहु लागणी है, वो समाज आगर वधे, वो समाज महाराष्ट्र में उत्तर दिशा तरफ थी धुड़े की स्थलांतर विने नासिक जिला पालघर डहाणू तालुका में अने उपनगर मुंबई में भी पसंद है, पण वधारे वधारे गावा खेला में रमेलो है. અને ઈ પ્રજા ખૂબ જ મહેનતુ આવે અને મારા આખું નવું લાગે કે એ પ્રજાએ વધારે વધારે ગવર્મેન્ટ લાભ આપે એ મહત્વના આવે. ધોળિયાથી આવેલો માટે તો ધોળિયા ખાયનો તારી ભાષા ના હોવાથી, આમની લિપિ ના હોવાથી આમું પ્રગતિ કરી શકતા ના મળે. એટલે જો આમની જો લિપિ હતી તે આમું ભાષા લિપિ ના એટલે આમની કઈ પ્રગતિ વિની ના, આમું લખી શકું ના, આમને કઈ કરી શકું ના. धोडियांचं उपजीविकेचं मुख्य साधन शेती. या भागात पावसाचं प्रमाणही खूप, त्यामुळे भात हे उत्पन्नाचं प्रमुख पीक. नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान भाजीपाल्याबरोबरच मिरच्या, वाल, तूर, चवळी, चणे यांचं देखील पीक ते घेतात. तसंच चिकूच्या आणि केळींच्या बागांमध्येही ते रोजंदारीवर काम करून घरखर्चाला हातभार लावतात. समुद्र खाडी जवळच असल्यामुळे तसंच हवामानही पोषक असल्या कारणानं माडीच्या झाडांचं प्रमाणही खूप आहे. युवक या माडीच्या उंच झाडावर अगदी सहजतेने चढतो आणि मडक्यातली माडी विक्री करण्यासाठी खाली आणतो आणि बाजारात विकून उत्पन्नही मिळवतो. जंगलातल्या लाकडांच्या मोळ्या आणून त्या बाजारात विकणं तसंच जंगल मजुरी हे काही उत्पन्न मिळवण्याचे आणखीन मार्ग आहेत. भात शेती नंतरच्या काळात सर्व गाव गवत कापणीच्या उद्योगात मग्न असत. पुढे हाच वाळलेला गवताचा भारा वैशिष्ट्यपूर्ण अशा बैलगाडीत भरला जातो. सर्व कुटुंबियांची यावेळी खूप मदत होते आणि मग हा गवताचा भारा आठवडे बाजारामध्ये विकण्यासाठी उत्पन्नाचं साधन बनतो. धोडिया समाज व्यवस्थेत एकपत्नीत्व अतिशय महत्वाचं आहे, परंतु बहुपत्नीत्व हे सुद्धा अपवादात्मक परिस्थितीत समाजाला मान्य आहे. विधवा किंवा विधुर विवाहाला मान्यता आहे, त्याला नातरा असं म्हणतात. एकाच कुळामध्ये लग्न करत नाहीत. विवाहोत्सुक मुलगा आपले मित्र नातेवाईक यांना घेऊन मुलगी बघायला येतो, त्यानंतर आपली पसंती घरच्यांना सांगतो. मुलगा आणि मुलगी यांच्या घरातील वडील मंडळी तसंच गावातली प्रमुख मंडळी एकत्र बसून लग्नाची बोलणी करतात. त्यानंतर समोरासमोर बसलेली दोन्हीकडची वडील मंडळी एकमेकांच्या हातातील वडाच्या पानाच्या द्रोणात ताडी ओतली आणि ती प्यायली म्हणजे लग्न ठरल्याचं शिक्कामोर्तब झालं असं समजतात. पांढरं शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या वराला भगत हळद लावून शुभारंभ करतो. त्यानंतर घरातल्या सवाशणी तसंच कुमारिकाही हळद लावतात. असाच कार्यक्रम वधूच्याही घरी होतो. शुभतेचं प्रतीक असलेल्या लाल जर्द वस्त्र परिधान केलेल्या नववधूला सवाशेण आंब्याच्या काठ्यांनी हळद लावून सुरुवात करते. मग त्यानंतर बाकीच्या कुमारिका अन स्त्रियाही तिला हळदीने माखून टाकतात. यावेळी हळदीच्या वेळची नटखट गाणी गायली जातात आणि नववधू लाजेनं गोरीमोरी होऊन जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी भगत कुलदेवतेची पूजा करून दूध, बोरीचं कोवळं पान, दुर्वा त्या जागेवर वाहून अंगणामध्ये मुहूर्त बेळ म्हणजेच मुहूर्त खांब रोवतो. मांडव बांधणीची ही शुभ सुरुवात असते. स्त्रिया खांबाला आंब्याची पानं बांधून पूजा करतात, त्याला मांडव हुईरो असं म्हणतात. आता थाळी आणि तूर या वाद्यांच्या तालावर केळीचे खुंटही वाजत गाजत आणले जातात. आंब्याची तोरणं मांडवाला बांधली जातात. आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं बाशिंग बांधलेल्या लाजऱ्या बुजऱ्या वधूला सवाशणी आणि डोक्यावर कलशात नारळ घेतलेल्या करवल्यांबरोबर
वाद्याच्या गजरात लग्नस्थळी आणलं जातं आणि साहजिकच आनंदाचा जल्लोष होतो. स्त्री पुरुषांची पावलं तूर थाळीच्या तालावर थिरकू लागतात. आता वधूचा मामा तिला अक्षरशः खांद्यावर उचलून या नाचामध्ये फेर धरतो आणि वधू शर्मेनं पाणी पाणी होऊन जाते. यानंतर वरालाही खांद्यावर उचलून वाजत गाजत मंडपात आणलं जातं. मांडवाच्या पूर्वेला बांबूच्या दोन काठ्या रोवून आंब्याच्या पानांचं तोरण बांधून कमान केलेली असते. तिथे आता नववधूची वराच्या घरची सवाशीण सागरसंगीत पूजा करते. यावेळी नववधू आपली मूठ घट्ट धरून ठेवते. अखेरीस तिला नववधूची मूठ उघडण्यात यश येतच आणि ती सवाशीण मुठीमध्ये नाणं ठेवते. आता ही बघा आली वधू, आंब्याच्या पानांच्या डहाळ्या हातात घेऊन मामाच्या खांद्यावरून मांडवात आलीये. आणि हा बघा वरही आला की मित्रांच्या खांद्यावरून. अहो ही बघा वधू चालली पळून, पण तो वर कसा तिला जाऊ देईल? तोही तिला आंब्याच्या पानांनी खोटखोट झोडपतोय आणि परत मांडवात आणतो. आणि हे बघा दोघेही परत मांडवात आले. काय कसा वाटला हा लग्नाचा प्रसंग? आपणही जाऊया ना सामील व्हायला. आता या दोघांना बाजेवर बसवलं जातं. यावेळी पारंपरिक गाणीही गायली जातात. ताशेवाला दोघांच्याही वस्त्रांची अशी काही गाठ मारतो जणू दोघांच्या मनाची रेशीम गाठच. या प्रसंगी वराकडील सवाशेण काळे पांढरे मणी असलेलं मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालते आणि लग्न संपन्न होत. ढोल, काशाची थाळी, तूर ही वाद्य वाजवली जातात आणि मग सगळ्यांची पावलं वाद्यांच्या तालावर बेहोशपणाने नाचू लागतात. वर आणि वधूही ही सुद्धा दोघं आनंदात सहभागी होतातच. लग्न लागल्यानंतर आणखीन एक गमतीचा विधी असतो. तांदळाचे लाडू बनवून ते मंडपावरून टाकण्यात येतात आणि ते गोळा करण्यासाठी बाळ